विद्यार्थी मित्रो, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेतील नफा तोटा हा घटक अभ्यासणार आहोत. मित्रो, आपण ज्यावेळेस दुकानात जातो तर दुकानात निरनिराळ्या वस्तू ठेवलेल्या असतात, तर तो दुकानदार त्या वस्तू कुठून आणतो? तर तो त्या वस्तू कंपनीकडून आणतो. एखाद्या कंपनीकडून तो खरेदी करतो. काय करतो दुकानदार? जी एखादी वस्तू असेल ती वस्तू कंपनीकडून खरेदी करतो. मग कंपनीकडून खरेदी करताना कंपनीला तो एक ठराविक किंमत देतो. मग ती किंमत, दिलेली जी किंमत आहे, त्याने कंपनीला दिलेली किंमत आहे, ती त्या दुकानदारासाठी काय झाली? खरेदी किंमत झाली. म्हणजे त्यांनी ती वस्तू त्या कंपनीकडून विकत घेतली. आता तीच वस्तू तो दुकानदार काय करणार आहे? आपल्यासारख्या ग्राहकाला तो देणार आहे. मग आपल्यासारख्या ग्राहकाला दिल्यानंतर तो आपल्याकडून ठराविक किंमत घेणार आहे. तो म्हणजे तो इथे काय होतं, तो किंमत घेतो आणि कंपनीला किंमत देतो. कंपनीला तो पैसे देतो, ती झाली खरेदी किंमत. आणि ग्राहकाकडून पैसे तो घेतो. मग ज्यावेळेस तो ग्राहकाकडून किंमत घेतो, पैसे घेतो म्हणजे किंमत घेतो, मग ती किंमत ती त्या दुकानदारासाठी झाली विक्री किंमत. आणि ही जी विक्री किंमत आहे ती आपल्यासारख्या ग्राहकासाठी काय झाली? ती खरेदी किंमत झाली. आणि मग ती खरेदी केलेली जी वस्तू आहे, तो दुकानदार काय करतो? आता हाच दुकानदार एखादी वस्तू खरेदी केलेली वस्तू म्हणजे त्याने कंपनीकडून खरेदी केलेली वस्तू, ती वस्तू तो काय करतो? आपल्यासारख्या ग्राहकाला जर त्याने जास्त किमतीस ती विकली, त्याने ज्यादा किमतीत विकली, तर तो त्याच्यासाठी होतो नफा. म्हणजे उदाहरणार्थ, त्याने जर 100 रुपयाला वस्तू घेतली असेल, ती जर त्याने 120 रुपयाला विकली ग्राहकाला, तर त्याचा इथे त्याला जास्त पैसे मिळाले, म्हणजे त्याला झाला नफा. आणि तीच वस्तू जर त्याने कमी किमतीस विकली, त्याला किंमत कमी मिळाली, म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल तर ती त्याने 80 रुपयाला विकली, 80 असेल 90 रुपये असेल, तर त्याला खरेदी केलेल्या किमतीपेक्षा कमी किंमत मिळते. मग ज्यावेळेस त्याने ती विकली त्यावेळेस त्याला कमी किंमत मिळाली म्हणजे काय झालं? त्याचा तोटा झाला. मग इथे त्याचा तोटा होतो. म्हणजे इथं काय झालं की खरेदी केलेली वस्तू जर जास्त किमतीस त्या दुकानदाराने विकली तर त्याला नफा होतो, आणि कमी किमतीस विकली तर त्याला तोटा होतो.